नमस्कार, आध्यात्मिक दिव्यनात आपले स्वागत आहे. मंडळी, पाहता पाहता सप्तशती संपत आली. आता फक्त 3 अध्याय बाकी आहे. आज एकादश अध्याय आहे. यामध्ये भुवनेश्वरी देवीचे ध्यान सांगितले आहे. ओम बालर विद्युत मेंदू किरीटाम तुंग कुंचा नयनत्रय युक्त युक्ताम स्मेरम मुखी वरदाम कुशपाश भीतीकराम प्रभजे भुवनेशीम. याचा अर्थ असा आहे, भुवनेश्वरी देवी अतिशय सुंदर दिसत आहे. तिचा रंग सकाळच्या सूर्याच्या कोवळ्या किरणाप्रमाणे पिवळसर आहे. डोक्यावर चंद्राचे मुकुट आहे. तिचे स्तन उभारलेले आहे. ती 3 नेत्रांनी युक्त आहे. चेहऱ्यावर मंद मंद हास्य आहे. हातात शंख, पाश, अंकुश धरले आहे. ऋषी सांगतात, महासूर शुंभ देवीकडून मृत्यू पावला. इंद्र आणि सर्व देव मिळून तिची स्तुती करू लागले. सर्व देव आनंदी झाले. तिला कात्यायनी म्हणू लागले. तिचे स्तवन करू लागले. शरणागताचे दुःख दूर करणारी देवी, तू आमच्यावर प्रसन्न हो. हे विश्वेश्वरी, तू जगाची रक्षण करती आहेस. तू सर्वांचा एकमेव आधार आहे. तुझा पराक्रम अतुलनीय आहे. तू जलरूपात असल्यामुळे सगळे जग तुझे पाणी पिऊन तृप्त झाले आहे. तू श्रेष्ठ आहे, अधिमाया आहे. जगाची वैष्णवी शक्ती तू जगाला मोहित करणारी आहेस. जगात जेवढ्या स्त्रिया आहेत ती तुझीच रूप आहेत. हे जगदंबे, तू सर्व त्रैलोक्य व्यापून घेतले आहे. तुझी स्तुती करण्यास योग्य आमची वाणी एवढी श्रेष्ठ नाही. तू परावाणी आहे. आम्ही पामर तुझी स्तुती काय करणार. हे देवी, सर्वात्म रूप असलेली, भोग व मोक्ष देणारी तूच आहे. या शब्दात तुझे वर्णन वेदांमध्ये आहे. बुद्धिरूपाने तू सर्वांच्या अंतःकरणात वावरत आहे. कला, काष्ठा आदी रूपाने विश्वाचा विनाश काळातही तूच समर्थ आहे. हे नारायणी, तुला आमचा नमस्कार असो. तू सर्वांचे मंगल करणारे, कल्याण करणारी, अभय देणारी त्रिनयना गौरी, तुला माझा नमस्कार असो. शरण आलेल्या लोकांची तू पीडा हरणारी आहे. ब्रह्माणीचे रूप धारण करून कमंडलातील पवित्र जल शिंपडणारी, तुला माझा नमस्कार असो. त्रिशूळ, अर्धचंद्र, महासर्प धारण करणारे, जिचे वाहन वृषभ आहे, अशा माहेश्वरी शक्तीला नमन असो. मोर, कोंबडा यावर बसून शक्ती प्रदान करणारी कौमारी, तुला वंदन असो. वैष्णवी देवी, तू शंख, चक्र, गदा, धनुष्य धारण करून श्रेष्ठ शस्त्र धारण करणाऱ्या नारायणीला नमस्कार असो. वराहरूप धारण करून भयंकर सुदर्शन चक्राने पृथ्वी उचलणाऱ्या नारायणीला वंदन असो. उग्र नरसिंह रूप धारण करून उग्र दैत्याचा नाश करणाऱ्या नारायणीला वंदन असो. मुकुटधारिणे हातात वज्र असलेल्या 1000 नेत्राने वृत्रासुराचे हरण करणाऱ्या ऐंद्रे देवी, तुला नमन असो. दाळांमुळे भयानक तोंड वाढणाऱ्या आणि नरमुंड माळा विभूषित मुंडासुराचे मर्दन करणाऱ्या चंडिकेला आमचे नमन असो. शिवदूतीला नमस्कार असो. लक्ष्मी, लज्जा, महाविद्या, श्रद्धा, पूर्वा, स्वधा, महारात्री, महामाया ही सर्व तुझीच रूपे असणाऱ्या देवीला आमचा नमस्कार असो. सरस्वती देवी, सर्वांना बुद्धी प्रदान करणारी, ऐश्वर देणारी, रुद्र धारण करणाऱ्या नारायणीला आमचा नमस्कार असो. हे कात्यायनी देवी, सर्व संकटापासून तू आमचे रक्षण कर. तुला हे त्रिनेत्र खूपच शोभून दिसत आहे. हे भद्रकाली, तुझ्या त्रिशूलाने राक्षसांचा संहार केला, तसे आमची भीतीपासून रक्षण कर. हे चंडिके, तुझ्या खडगाने आमचे संरक्षण कर, मंगल कर. तुझीच आम्ही मुलं आहोत. हे माते, तू माता व पुत्राचे रक्षण करते, तसे तू आमच्या हातून होणाऱ्या पापाचे रक्षण कर. तू सर्वांना प्रसन्न होतेस. सर्वांचे रोग नाहीसे करणारी आहेस. तू रागवले असे इच्छित कामना नष्ट करते. तुला शरण येणाऱ्यांना तू संकटातून मुक्त करते. हे अंबिके, तुझ्या शरीरातून ज्या शक्ती निघून असुरांचा नाश केला, तसे तुझ्या शिवाय कोणीच करू शकत नाही. तुझे गुणगान आम्ही काय करावे. हे देवी, तू आमचे रक्षण कर. त्याप्रमाणे तू जगाचे शत्रू, महामारी, लोकांचे पापाचे उद्भवणारे फळ त्वरित नष्ट करते. जगाची पीडा नष्ट करणारी, तू आमच्यावर प्रसन्न हो. हे ऐकून देवी म्हणाली, देवगण हो, तुम्ही जो वर मागाल तो मी तुम्हाला द्यायला तयार आहे. तेव्हा देव म्हणतात, हे देवी, तू आमच्या शत्रूचा वेळोवेळी नाश करत राहा आणि सर्वांच्या दुःखाचे शमन कर. तूच सर्वेश्वरी आहे. देवी सांगते, मी केव्हा केव्हा अवतार घेईन. वैवस्वत मन्वंतरात 28व्या युगात पुन्हा
दुसरे शुंभ निशुंभ तयार होतील तेव्हा मी नंद यशोदेच्या घरी जन्म घेऊन विंध्याचलात राहून त्यांचा नाश करेन. पुन्हा त्याच काळात चित्तीच्या मुलांना ठार मारेन. त्यावेळी माझे दात डाळिंबाच्या फुलाप्रमाणे लाल होतील. तेव्हा स्वर्गात देव माझे आणि मानव पृथ्वीवर स्तुती करतील. तेव्हा मला रक्तदंतिका म्हणतील. पुन्हा पृथ्वीवर 100 वर्षापर्यंत दुष्काळ पडेल. पाणी मिळणार नाही. त्यावेळी ऋषी मुनी माझे गुणगान करतील. तेव्हा मी माझ्या 100 नेत्रांनी ऋषीमुनीकडे पाहीन. तेव्हा शताक्षी म्हणून मी अवतार घेईन. देवाने यावेळी माझ्या शरीरातून उत्पन्न झालेल्या शाकपत्रांनी सर्वांचे भरण पोषण करेन. जोपर्यंत पाऊस पडणार नाही तोपर्यंत मी त्यांचे सर्व प्राणीमात्रांचे रक्षण शाकपत्राने करेन. त्यामुळे मला शाकंभरी देवी म्हणतील. या अवतारात मी दुर्गम नावाच्या महादैत्याचा नाश करेल. त्यामुळे मी दुर्गादेवी म्हणून ओळखले जाईल. जेव्हा मी भीमरूप धारण करून हिमालयावर राहणाऱ्या राक्षसांचे भक्षण करेन तेव्हा पुन्हा ऋषी माझी स्तुती करतील. त्यावेळी मी भीमादेवी म्हणून अवतार घेईल. वारुण नावाचा दैत्य जेव्हा त्रैलोक्यात उत्पन्न होऊन पुन्हा सर्वांना त्रास देईल तेव्हा मी त्रैलोक्याच्या रक्षणासाठी त्या महासुराला ठार मारेल. त्यावेळी लोक मला भ्रामरी म्हणून ओळखतील. अशा प्रकारे देवीने आपले अवतार कथा देवांना सांगितली आणि देवांना वर दिला. जेव्हा जेव्हा या जगात लोकांना देवांना असुरी शक्तीकडून त्रास होईल तेव्हा तेव्हा मी जन्म घेऊन त्या सर्वांचा नाश करेल. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. श्री अंबा माता की जय. पुन्हा भेटूया.